वेव डॉमिनेटेड म्हणजे हा जर डेल्टा तुम्ही पाहिला हा नाईल रिव्हरचा आहे की जो वेव डॉमिनेटेड डेल्टा असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे तो टायडल डॉमिनेटेड डेल्टा. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं नाईल नदीच्या मुखाजवळ तर या ठिकाणी जे फ्लो आहेत ओशनचे जे फ्लो आहेत त्यामुळं त्या ठिकाणी परिणाम होऊन तुम्हाला असं दिसेल की याचा सेप तुम्हाला वेगळा झालेला दिसेल. आणि जी हा बांगलादेश म्हणजे जी आपली गंगा नदी आहे तो एरिया आहे की त्यामध्ये आपल्याला टायडल इफेक्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो आणि त्यामुळं त्याचा सेपसुद्धा वेगळा असलेला प्रामुख्याने दिसून येईल. बिकॉज ऑफ त्या नदीच्या ज्या नदीला नदीची समुद्राला मिळते त्यावेळेस असणारी जी कंडिशन आहे टायडलची असेल किंवा सीची असेल त्याच्यावरती ते प्रामुख्याने दिसेल. हा सॅटेलाइट इमेज आहे गंगा रिव्हरची जी डेल्टा आहे त्या डेल्टाची म्हणजे हा हे जर लोकेशन आपण पाहिलं ते आणि ही सॅटेलाइट इमेज तुम्हाला दिसेल की हा सगळा डेल्टा या ठिकाणी साचलेला आहे. त्यानंतर नाईल रिव्हरचा डेल्टा आहे ही सुद्धा सॅटेलाइट इमेज आहे की हा सगळा जो ग्रीनरी असणारा जो पार्ट आहे हा सगळा आपल्याला प्रामुख्याने डेल्टा असलेला दिसेल. त्यानंतर मिसिसिपीचा ही ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हे जे सेडिंग दिसतंय हे सगळं सेडिमेंटेशन त्या ठिकाणी आपल्याला किंवा संचयन झालेलं डिपॉझिशन दिसते. हा ॲल्युअल फॅन आहे की जो डायरेक्टली माउंटनवरून डायरेक्टली जर नदी मिळत असेल तर त्या ठिकाणी हा सेप आपल्याला म्हणजे पंखाकृती आपण म्हणतो तो सेप त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे पाहिजे की ह्युमन आस्पेक्ट्स ऑफ रिव्हर किंवा रिव्हर्स रिलेटेड असणारे ह्युमन आस्पेक्ट की ॲक्च्युली हेच डिस्कशन किंवा हे खूप महत्त्वाचे आहेत की ज्याचा आपल्याला अभ्यास प्रामुख्याने यामध्ये करायचा आहे. ॲक्च्युली थेरॉटिकल भाग आपल्याला मिळेल पण जसं आपण म्हणलं की ज्यावेळेस मानव हा रिव्हर किंवा नदीचा वापर करतो त्यावेळेस वेगवेगळे घटक आहे की ज्या घटकाच्या आधारे त्याचा वापर करतो पण त्याची सस्टेनेबिलिटी ही आपण लक्षात घेत नाही की त्याची सस्टेनेबिलिटी व्हायला पाहिजे. एखादी गोष्ट जर आपण वापरत असू तर ती नेक्स्ट जनरेशनला किंवा नेक्स्ट पुढच्या पिढीला ती शिल्लक राहिली पाहिजे. बरोबर ना? जसं आपण जर आपल्या फॅमिलीचा विचार केला तर आपण काय करतो म्हणजे तुमचा आपण जर फॅमिलीचा विचार केला तर वेगवेगळ्या पॉलिसीज आपण काढतो कशासाठी की पुढची जनरेशन जी आहे ती जनरेशन सुखात राहावी किंवा त्याचा फ्युचरचा विचार करून हे आपण रिव्हरच्या संदर्भात त्या ठिकाणी करत नाहीये. की प्रामुख्याने काय की समजा जर रिव्हरचा आपण ॲस्पेक्ट्स पाहिले किंवा रिव्हरचा उपयोग पाहिला की ट्रान्सपोर्टेशनसाठी असेल ॲक्च्युली केला जातो म्हणजे वेस्टर्न कंट्रीमध्ये तर मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशनसाठी नदीचा उपयोग केलेला दिसेल. त्यानंतर फर्टाईल सॉईल ॲटोमॅटिकली डिपॉझिशन जास्त असेल तर सॉईलसुद्धा फर्टाईल असते आणि साहजिकच ॲग्रिकल्चरसाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. किंवा हायड्रोलिक इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन असेल की समजा फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं की पहिली जी स्टेज आहे फर्स्ट स्टेज अप्पर स्टेज त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जनरेशन त्या ठिकाणी करता येतं आणि ते मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यानंतर जे डॅम आपण कन्स्ट्रक्ट करतो किंवा बांधतो ते फर्स्ट स्टेजमध्ये की ते सुद्धा प्रामुख्याने ह्युमनसाठी उपयोगी असतील. पण जर आपण त्याचा विचार ॲज अ इन्व्हायरमेंट सायन्स अँगलने केला किंवा इन्व्हायरमेंटच्या अँगलने जर त्याचा विचार केला तर ॲक्च्युली ते डॅम आपण नदीची जी सायकल आहे ती डिस्टर्ब त्या ठिकाणी केलेली आपल्याला प्रामुख्याने दिसते. म्हणजे जर तुम्ही इकोसिस्टमचा विचार केला की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टोटल रिव्हर जर घेतली तर त्या रिव्हरच्या बेसिनमध्ये असणारी जी इकोसिस्टम आहे ही टोटली त्या पाण्याच्या अमाऊंटवर किंवा त्याच्या व्हॉल्यूमवरती अवलंबून असते. आणि समजा जर मीच ते पाण्याची अमाऊंट किंवा त्याची जर व्हॉल्यूम डिस्टर्ब केला तर ॲक्च्युली आपल्याला सगळी इकोसिस्टम ती चेंज झालेली दिसेल. की फॉर एक्झाम्पल काय त्याचं फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की पुण्याचं जरी आपण उदाहरण घेतलं की समजा मुळामोठा एकत्र होऊन भीमेला जातात ही जर टोटल बेसिन आपण विचारात घेतली तर आपल्याला असं दिसेल की एक ठराविक अंतरानंतर इकोसिस्टम चेंज होत जाते. आणि समजा मी असं केलं की समजा सोलापूर सारखा एरिया आहे की हे सगळ्या नद्या त्या एरियामध्ये जातात आणि ॲक्च्युली जाणारं जे पाण्याचं व्हॉल्यूम आहे ते जर मी वरच अडवलं डॅम बांधून तर ॲक्च्युली असं दिसेल की तुम्हाला पाण्याचं अमाऊंट किंवा पाण्याचं व्हॉल्यूम कमी गेलेलं दिसेल सोलापूरपर्यंत. आणि मग त्या ठिकाणची असणारी जी इकोसिस्टम आहे मग बर्ड्स असतील प्लांट्स असतील ॲनिमल्स असतील सगळे घटक त्यामध्ये ह्युमनसुद्धा येईल की त्या ठिकाणची सुद्धा ह्युमनची जी टेंडन्सी असेल किंवा त्याची असणारी सायकल असेल
ती चेंज होईल आणि ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहेत जे बाकीचे जे प्रॉब्लेम्स मग रिलेटेड टू तुमचे इरिगेशन असतील, तुमची इकॉनॉमी असेल किंवा मायग्रेशन असेल, मग ते बर्ड्स असू द्या, ॲनिमल्स असू द्या किंवा प्लॅन्ट सुद्धा, तुम्हाला असं दिसेल की प्लॅन्ट सुद्धा आपलं स्ट्रक्चर त्या एरियानुसार चेंज करताना दिसतील. आणि याची खूप सारी उदाहरणं आहेत, जसं आपण म्हटलं की जर त्या एरियामध्ये जर पाणीच उपलब्ध नसेल तर प्राणी ऑटोमॅटिकली ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी मायग्रेशन करताना आपल्याला दिसतात. म्हणजे जो डॅम आपण बांधतोय ग्रॅव्हिटीच्या फोर्सचा वापर करून, त्याचा वापर परत कॅनलसाठी आपण करतोय, ते कॅनलसाठी पाणी, कॅनलचं पाणी इरिगेशनसाठी वापरतोय, तेच पाणी आपण इंडस्ट्रीसाठी वापरतोय, तेच डोमेस्टिक पर्पजसाठी वापरतोय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ॲक्च्युली विचारात घेण्याच्या गरजेच्या आहेत. कारण रिव्हर पाहत असताना आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या जर आपण विचारात घेतल्या नाही तर जशी आपली आत्ता आपण नदी पाहिली, मुळा असेल मोठा असेल की ज्याला आपण सदासची नदीसुद्धा म्हणता येणार नाही अशी, की ते ड्रेनेज होईल आणि सेम ती प्रोसिजर होईल की ज्याचा इफेक्ट हा नेक्स्ट जनरेशनवरती होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यावरतीच कसं पुढे तुम्ही आलात की आता सुद्धा आपल्याला असं दिसेल की फ्रेश वॉटरचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आपण 20 रुपयाची बिसलरी इझी विकत घेऊ शकतो. आता 30 बिसलरी की समजा जर असं प्रॉब्लेम पाण्याचा वाढत गेला, 30 बिसलरी जर 100 रुपयाला मिळायला लागली तर जो सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वसामान्य कुटुंब आहेत त्यांना ती घेणं शक्य होणार नाही. आणि मग जसं इराक इराण किंवा अरेबिक कंट्रीमध्ये आहे त्या पद्धतीने परिस्थिती आपल्याकडे होऊ शकते. आणि म्हणून रिव्हरचा अभ्यास करत असताना जे रिव्हरचे जे ॲस्पेक्ट्स आहेत जे आपण वापरतो त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. किंवा फ्रेश वॉटर असेल की जे आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरतो रिव्हरचं, मग फिशिंग असेल किंवा डोमेस्टिक पर्पज असतील किंवा इंडस्ट्रियल पर्पज असेल, सगळ्यासाठी आपण ते प्रामुख्याने वापरतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे पॉलिटिकल बाउंड्रीज, म्हणजे रिव्हरचा सुद्धा पॉलिटिकल ज्या बाउंड्रीज आहेत, म्हणजे तुम्हाला जर मॅप पाहिला तर जवळजवळ 50% पॉलिटिकल बाउंड्रीज ह्या नॅचरल फीचर्स जिथं असतील त्याचा वापर करून तयार केलेले असतात. आणि त्यामध्ये रिव्हरचा हा मोठा सहभाग किंवा मोठ्या प्रमाणात रिव्हरचं जे बेसिन आहे त्या बेसिनवरती पॉलिटिकल बाउंड्रीज आपल्याला डेव्हलप झालेल्या प्रामुख्याने दिसतील. जो प्रॉब्लेम आहे रिव्हरचा की फ्लडिंगचा, या फ्लडिंगच्या प्रॉब्लेममध्ये जर आपण पाहिलं प्रामुख्याने हा नॉर्मल रन ऑफ आहे की ज्या ठिकाणी बिल्डिंग्स नाही आहेत, नॅचरली व्हिजिटेशन जिथं असेल त्या ठिकाणचा असणारा रेनी सीझनमधला हा जो ब्ल्यू कलरचा ग्राफ आहे तो नॉर्मल रन ऑफ आहे. हे जर मी अर्बनायझेशनच्या एरियामध्ये पाहिलं फ्लडिंगच्या संदर्भात तर हा जो पिक्स आहे तो इन्क्रीज झालेला आहे. त्याचं कारण असं की जसं आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जर बिल्डिंग्स बांधल्या तर जे पाणी आहे ते डायरेक्टली तुमच्या नदीच्या बेसिनमध्ये येतंय आणि त्यामुळं त्याला आपण फ्लड फ्लॅश असं म्हणतो किंवा फ्लॅश फ्लड असं म्हणतो की मोठ्या प्रमाणात फ्लॅश फ्लड्स आपल्याला आलेले दिसतात आणि अचानक आलेले दिसतात बिकॉज ऑफ द अर्बनायझेशन, म्हणजे अर्बनायझेशनमुळे ते मोठ्या प्रमाणात दिसतं. हे मॉडेल आहे जसं आपण आता म्हणलं की आपल्या फायद्यासाठी आपण रिझर्वायर तयार केले आपल्या फायद्यासाठी, पण ॲक्च्युली जी नदीची लाईफ आहे किंवा तिचं जे जीवन ज्याला आपण म्हणतो तिची जी सायकल आहे ती सायकल आपण डिस्टर्ब करतो. ज्यावेळेस आपण डॅम एखादा बांधतो त्यावेळेस सगळी सायकल डिस्टर्ब करतो. आणि जसं आपण म्हटलं की समजा इथंच जर सगळं वॉटर रिझर्व केलं आपण तर खालची जी परिस्थिती आहे ती वेगळी होईल आणि मग खाली असणारी जी इकोसिस्टीम आहे ती शिफ्ट आपल्याला वर झालेली दिसेल. आणि मग जर इकोसिस्टीम शिफ्ट होत असेल तर साहजिकच त्याचा इफेक्ट हा ह्युमन किंवा मानवावरती आपल्याला प्रामुख्याने झालेला दिसून येतो. हा फ्लड नंतरची आपण जी कंडिशन म्हटलं ती आपल्याला प्रामुख्याने या डायग्राम फोटोमधून दिसेल. त्यानंतर ह्युमन जे इंटरफेरन्स आपण म्हणतो आता जे आपण पाहिलं की तोच ह्युमन इंटरफेरन्स आपल्याला अर्बनायझेशनमुळे केलेला दिसेल. अर्बनायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक की ज्याच्या नावाखाली आपण या सगळ्या गोष्टी केल्या. ॲक्च्युली नदीचा जो रन ऑफ आहे किंवा त्याचं जे फ्लोईंगची जी नॅचरल टेंडन्सी आहे ती ॲक्च्युली तशीच असायला पाहिजे, राहायला पाहिजे. अदरवाईज त्यामुळे जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट तुमच्या मानवावरती किंवा आपल्या मानवावरती किंवा इतर सगळ्या ॲनिमल प्लांट यांच्यावरती झालेलं दिसतं. की समजा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की तुम्ही जर विदर्भाकडे गेलात किंवा पुण्यापासून जर तुम्ही ईस्ट साईडला जायला लागलात तर जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती आता डिक्रीज व्हायला लागली. हा मेजर प्रॉब्लेम आपल्याला प्रामुख्याने विदर्भात किंवा या बेसिनमध्ये दिसतो. त्याचं कारण असं की जो ॲक्च्युली रन ऑफ व्हायला पाहिजे वॉटरचा रिव्हरमधून तो जर होत नसेल तर साहजिकच जी वॉटर लेवल आहे नदीची ती आपल्याला कमी झालेली दिसते आणि मग ती सहजासहजी वाढणारच नाही. तुम्ही जर डॅम्स वर बांधले असतील तर फ्लोज वॉटरचा जात नसेल नदीमधून तर तुमच्या
जे नदीचा जो सॉरी ग्राउंड वॉटरची जी लेवल आहे ती आपल्याला सहजासहजी वाढलेली दिसणार नाही. किंवा मग इंडस्ट्रियलायझेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं की सरकार डॅम बांधण्यासाठी परमिशन देतं फॉर ॲग्रिकल्चर पर्पज, मेन पर्पज असतो ॲग्रिकल्चर, पण आपण त्या ॲग्रिकल्चरच्या नावाखाली त्या बाकीच्याच गोष्टीसाठी त्याचा इंटरफेरन्स करतो आणि मग इंडस्ट्रीसाठी जास्त प्रमाणात वॉटर वापरलेलं आपल्याला दिसते आणि तेच वॉटर आपण दूषित करून परत ड्रेनेजमध्ये सोडतो की जे वॉटर परत आपल्याला नदीमधून जात असलेलं दिसून येतं प्रामुख्याने. त्यानंतर वॉटर पोल्युशन हा मेजर त्या ठिकाणी इंटरफेरन्स आपल्याला नदीमध्ये झालेला दिसेल की ज्यामुळं आपल्याला सगळी नदीच डिस्टर्ब झाली किंवा नदीची सायकलच डिस्टर्ब झालेली दिसून येते. त्यानंतर डॅम कन्स्ट्रक्शन केल्यामुळं काय होतं तर इकोसिस्टीम चेंज होते. जसं आता आपण पाहिलं की ॲक्च्युली डॅम जर तयार केले तर त्यामुळे इकोसिस्टीमवरती परिणाम होतो. त्यानंतर फेस्टिवल म्हणजे सोशल घटकसुद्धा आहे की ज्यामुळं आपल्याला नदीची जी टेंडन्सी आहे ती चेंज झालेली दिसते. की फॉर एक्झाम्पल काय की गणेश फेस्टिवल असेल किंवा गणेश उत्सव आपण पाहतो की तो ॲक्च्युली येतो रेनी सीझन नंतर आणि रेनी सीझन नंतर आल्यानंतर नदीमध्ये असणारं जे व्हॉल्यूम आहे किंवा व्हॅलोसिटी आहे पाण्याची ती कमी झालेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुण्याचं उदाहरण घ्या तुम्ही, त्यावेळेस पाणी कमी असतं आणि मग त्यावेळेस आपण हजारो लाखो गणपती नदीमध्ये टाकतो की जेणेकरून त्याचा परिणाम काय होईल की जर तुम्ही जे मटेरियल आहे ते जर नदीत अजून ॲड केलं तर नदीचा फ्लो डिस्टर्ब होतो आणि नेक्स्ट जे पुढचे जे 7-8 महिने आहेत ते तुम्हाला जे पोल्युटेड पोल्युटेड मटेरियल्स आहे किंवा जे आपण सीवेज टाकतो किंवा सॉलिड मटेरियल नदीत टाकतो त्यामुळे ते रन ऑफ त्याचा कमी होतो आणि ते स्टोअर झालेले आपल्याला दिसते आणि मग त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती प्रामुख्याने झालेला दिसेल. आणि म्हणून हा मेजर प्रॉब्लेम म्हणजे जे गार्बेज असतील किंवा इतर जे आहे त्याचा मेजर प्रॉब्लेम आपल्याला प्रामुख्याने अर्बनायझेशन किंवा अर्बन एरिया जो आहे त्यामध्ये झालेला दिसेल. आणि मग फेस्टिवल लाईक जसं आपण गणपती घ्या किंवा इतर कुंभमेळ्यासारखं आहे की ज्यावेळेस सुद्धा आपण वॉटर पोल्युशन करतो किंवा पंढरपूर सारखी जी यात्रा आहे की त्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात हे घटक ॲड करत असतो. किंवा त्यानंतर शेवटचा हा जो सँड माफिया ज्याला आपण म्हणतो की वाळू तस्कर ज्याला म्हणतो ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा सध्याचा हा असलेला घटक आहे की ज्यामुळं नदीची जी सायकल आहे ती सायकल डिस्टर्ब होते. म्हणजे जसं आपण पाहिलं की नदीमध्ये जो मटेरियल आहे तो जर तुम्ही काढत असाल तर ॲटोमॅटिकली नदीच्या व्हॅलोसिटीवरती किंवा तिच्या वेगावरती तिच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला चेंज झालेला दिसेल. म्हणजे जे नदीचं सायकल आहे अप्पर मिडल आणि लोअर हे तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. जसं आपण डॅमने पाहिलं की जर आपण डॅम कन्स्ट्रक्ट केले तर जे डिपॉझिशन नंतर व्हायला पाहिजे मिडलमध्ये ते अप्परमध्येच आपल्याला झालेलं दिसतं. कारण डॅमच्या तळाशीच आपल्याला सगळी माती किंवा जी सॉइल आहे ती सॉइल डिपॉझिट झालेली दिसून येईल. म्हणजेच काय की हा सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम आपल्याला नदीच्या संदर्भात असलेला दिसतो की जो आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो. हे जर असं कंटिन्यू राहिलं तर जी सँड आहे किंवा जी वाळू आहे की जी पाणी होल्ड करण्याची त्याची कॅपॅसिटी जास्त असते ती जर कमी झाली तर ॲटोमॅटिकली जे ग्राउंड वॉटर लेवल आहे ती सुद्धा आपली डिक्रीज होणार आहे आणि ती होत चाललेली आहे आणि तो मेजर प्रॉब्लेम असलेला दिसतो. आता याच्यावरती जो सोल्युशन्स त्याला आपण म्हटलं एक फक्त मी फॉर एक्झाम्पल म्हणून टाकलाय की गंगा ॲक्शन प्लॅन की जो रन केलेला आहे 1986 स्टार्ट झाला आणि 2000 तो संपलेला आहे गंगा ॲक्शन प्लॅन. आणि तो कशाशी रिलेटेड होता? टोटली पोल्युशनशी रिलेटेड, की जे पोल्युशन आहे गंगेचं ते कमी करण्याच्या संदर्भात. त्याच्यावरती टोटल जर तुम्ही खर्च पाहिला तर 901.71 crores इतका त्याच्यावरती किंवा कोटी ज्याला आपण म्हणतो इतका खर्च झाला. पण ॲक्च्युली पोल्युशन कमी झालंय का? तर नाही आहे. म्हणजेच काय की जे आपण घटक किंवा जे सोल्युशन्स त्याच्यावरती काढतोय ते सफिशियंट नाही आहे. म्हणजेच काय की असं आर्टिफिशियली किंवा थेरॉटिकली करून चालणार नाही. ज्याला आपण इथिकल व्हॅल्यूज म्हणतो किंवा मूल्य शिक्षण असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याचा वापर करून ॲक्च्युली टेंडन्सी जी आहे ह्युमन टेंडन्सी ही जर आपण चेंज केली तर ॲटोमॅटिकली हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत रिव्हर्स रिलेटेड पोल्युशन असेल किंवा इतर असतील ते आपण चेंज करू शकतो. म्हणजे ही जर अमाऊंट आपण पाहिली ही अमाऊंट काही थोडी नाही, ही जर आपण दुसऱ्या डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकलो तर सहजासहजी आपण त्यामध्ये चेंज करू शकतो किंवा जी इकॉनॉमी असेल त्या कंट्रीची ती डेव्हलप होऊ शकते. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल कशासाठी दिलं आहे मी आणि हा प्रोजेक्ट किंवा सेकंड फेजमध्ये आत्तासुद्धा चालू आहे. म्हणजे दरवर्षी जर तुम्ही बजेट वाचत असाल तर बजेटमध्ये
गंगेचा ऍक्शन प्लॅन दिलेला असतो आणि त्यासाठी अमाऊंट सुद्धा दिलेली असते. किती दरवर्षी गंगा शुद्ध करण्यासाठी किंवा पोल्युशन गंगेचं कमी करण्यासाठी वापरलेली असते. आणि हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला जे डेव्हलपमेंट आपण सांगणार ती जनरेशन किंवा डेव्हलपमेंटसाठी जो पैसा खर्च करायचा तो आपण अदर ऍक्टिव्हिटीमध्ये खर्च करत असलेलं प्रामुख्याने दिसेल. हे काही फोटोज आहेत की वॉटर पोल्युशन रिलेटेड, की जे आपण रिव्हरमध्ये सिवेज किंवा जे सॉलिड मटेरियल आहे ते डक करतो आणि त्यामुळं रिव्हरची जी कॅपॅसिटी आहे एखादा म्हणजे पोल्युटेड मटेरियल वाहून नेण्याची ती आपण रिड्यूस करतोय. की समजा फॉर एक्झाम्पल हा सगळा गार्बेज हा नदीच्या फ्लोमध्ये टाकला आणि साहजिकच त्यामुळं ते ब्लॉक होणार आहे, त्यामुळं फ्लड येईल पावसाळ्यात, किंवा जे पाणी आहे किंवा जे सिवेज आहे किंवा रॉ मटेरियल आहे ते तुमच्या एरियामध्ये सुद्धा आपण आलेलं पाहतो फ्लडिंगच्या ह्याच्यामुळं. आणि म्हणून हा मेजर प्रॉब्लेम, म्हणजे तसा आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो, त्याच्याकडे आपण त्या अँगलने कधीही पाहत नाही. ऍक्च्युली आपण रोज या ही गोष्ट फेस करतो, म्हणजे समजा मुळा मोठा घ्या तुम्ही शेजारीच असणारी नदी, याच्यामध्ये ही कंडिशन आपल्याला रोज दिसते पण आपण त्याच्यावरती कधी विचार करत नाही. ऍक्च्युली त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे की ज्यावेळेस मी रिव्हरची अभ्यास करत असेल, रिव्हरची स्टडी करत असेल, त्यावेळेस हा मेजर प्रॉब्लेम सध्याचा आपल्याला असलेला दिसेल. ही जर प्रोसिजर किंवा ही जर टेंडन्सी, ह्युमन टेंडन्सी जी आहे, ही जर अशीच ॲज इट इज राहिली तर असं दिसेल की त्यानंतर म्हणजे काही वर्षानंतर म्हणजे तुम्हाला ते पाहायला मिळेल, एक 9, 10, 15, 20 वर्षानंतर तुम्हाला असं दिसेल की टोटली नदी किंवा रिव्हर ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला शोधावी लागेल. जसं आपण फॉर एक्झाम्पल मिठी नदीचं उदाहरण पाहू शकता मुंबईचं तुम्ही, की जी नदी आता त्या टोटल नदीमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसेल पण ॲक्च्युली ज्यावेळेस रेनफॉल किंवा नॅचरल ज्याला आपण फ्लोज म्हणतो, ज्यावेळेस रेनफॉल जास्त होईल किंवा जास्त पाऊस होईल त्यावेळेस ॲक्च्युली त्या फ्लोने पाणी वाहील आणि मग त्यामध्ये असणारे सगळे जे अर्बनायझेशन असेल, तुमचं कन्स्ट्रक्शन असेल ते तुम्हाला वाहून गेलेलं दिसतं. आणि म्हणून याच्यावरती प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. किंवा आता गणेश फेस्टिवल सारखा एरिया फेस्टिवल्स आहेत की लाखो करोडो मूर्ती आपण त्या नदीच्या फ्लोमध्ये टाकतो आणि त्यामुळं नदीची जी असणारी जे आपण स्ट्रक्चर आहे त्याचे जे फीचर्स आहेत ते फीचर आपण चेंज करतो आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला काही काळानंतर कळणार आहे. ॲक्च्युली काय आहे, समजा जर ही नदी किंवा एखादा ट्रिब्युटरी असेल त्याला जर वर्षभर पाणी असेल तर ते सहजासहजी हे फ्लो करून नाही किंवा वाहून नाही, कारण वेग असेल व्हेलॉसिटी असेल तर. पण हेच जर त्याचे ड्रॉबॅक आपण पाहिला की आपल्या नदीला वर्षातून फक्त 2 ते 3 दिवस पाणी येतं, 2 ते 3 दिवस, पावसाळ्यात सुद्धा जास्तीत जास्त 2-3 दिवस पाणी सोडतात नंतर ब्लॉक करतात, अशा वेळेस जर तुम्ही अशा मोठ्या प्रमाणात जर मटेरियल टाकत असताल, ॲड करत असताल, तर साहजिकच नदीचा किंवा नदीवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि तो आपल्याला दिसतोही. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला हे इझिली आपल्याला ते दिसलेलं दिसतं, किंवा कुंभमेळ्यासारखा असेल की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नदीचं जी सायकल आहे ती आपण डिस्टर्ब केलेली प्रामुख्याने दिसेल.